भाऊ नमस्कार। नमस्कार भाऊ, तुमचं संपूर्ण नाव आमच्या शेतकरी मित्रांना सांगा ना। माझे नाव ज्ञानेश्वर भाऊलाल गायकवाड, राहणार राखवाळे, तालुका दिंडोरी, जिल्हा नाशिक। तुम्ही जे वाण लावलेलं आहे चवळीचं, कुठलं वाण लावलेलं आहे चवळीचं? धरती अॅग्रो केमिकल्स बबली हे वाण लावलेलं आहे। बबली हे वाण लावलेलं आहे। काय वाटतं तुम्हाला या वाणाबद्दल? हे अतिशय सुंदर वाण आहे। सुंदर वाण आहे। याची रोग प्रतिकार शक्ती कशी वाटली तुम्हाला? रोग प्रतिकार शक्ती चांगली, याला जास्त कीड व रोगांचा अटॅक नाहीये। आता हे तुम्ही जे लागवड केली आहे, साधारणतः एक माझ्या माहितीनुसार 1000 बियाण्याची लागवड केलेली आहे तुम्ही, म्हणजे 2 पॅकेटची तुम्ही लागवड केलेली। बर, आता ह्या प्लॉटला साधारणतः किती दिवस झालेले? या प्लॉटला जवळजवळ 2.5 महिने होत आले। 2.5 महिने झालेत। 2.5 महिन्यामध्ये तुमचे तोडे किती झालेत? जवळजवळ 10 ते 12 तोडे झाले। 10 ते 12 तोडे झालेत। बर, आता सरासरी तुम्हाला ह्या चवळीचा दर काय मिळतोय? आता सध्या 30 रुपये दर आहे। 25 ते 30 रुपये 25 ते 30 रुपये दर मिळतोय। तुम्ही हा माल कुठे विक्रीस पाठवत? हा माल आता सुरत मार्केटला पाठवतो। सुरत मार्केटला पाठवतात। ओके, ते कशा पद्धतीने तुम्हाला रेट म्हणजे पट्टी मार्फत देता का? पट्टी मार्फत। आधी इथून तुम्ही जागेवरून हा माल पाठवता? मॉडीवरून तुम्ही हा माल पाठवता। बर बर बर, अजून शेतकऱ्यांना काय सांगू इच्छुक आहे वाणाबद्दल? हा वाण अतिशय चांगला आहे। रोग एवढा रोग व किडीचा अटॅक सुद्धा नाही याच्यावर, व तोडायला सुद्धा एकदम सोपं आहे। सोपं पीक आहे। 1-2 तासात एवढे 10 गुंठ्याची तोडणी, 2 माणसं आरामशीर करतात। बरं, एका तोडणीस किती माल निघतो सरासरी तुमचा? साधारणतः 60 ते 70 किलो माल निघतो। 60 ते 70 आम्हाला जास्त अपेक्षा आहे। बर बर बर, आता 2.5 महिन्याचा प्लॉट झालेला आहे, म्हणजे जवळजवळ तुमचा 300 ते 400 ते 500 किलो मालच्या आसपास तुमचा माल तोडणीस गेलाय। तुम्ही जे बियाणं आहे नाशिकला कुठून बियाणं घेतलंय? कृषी विकास बीज भांडार यांच्याकडनं बियाणं घेतलंय। बर बर, एक बी कितीला पडतो साधारणतः? एक बी 100 ग्रॅमची पॅकेट साधारणतः 2400 रुपयाला आहे। 2400 रुपयाला आहे। तुम्हाला रेट बद्दल काय वाटलं असेल पहिलं? भीती का एवढं महागडं बी वाटली? महाग पण मग त्याच्यावर रोग प्रतिकार शक्ती पावडर एकदम कमी लागत, त्याच्यामुळे बियाच रेट जरी जास्त असले तर त्याचं काही घाबरायचं काम नाही। बरं बरं बरं, ठीक आहे, चालेल न। तर धन्यवाद गायकवाड भाऊ, तुमचे मी धरती कंपनीच्या वतीने खूप खूप आभार मानतो। धन्यवाद।